घडटा पळय, आतां हे साकवाळे गांवांत घडटा तें आतां सगळें गोंयभर घडपाक लागतले. हे घडप गरजेचे आसा, हे घडप गरजेचे ह्या कारणाक लागून, कित्याक तर लोक जागे जाला ही मेसेज पावंक जाय. पूण आतां मातशी आमी क्रिटिकल थिंकींग करया. जेन्ना परत परत लोकांक सांगता विचार करा विचार करा विचार करा, कित्याक तर आमकां अशें दिसता की आमी एकदां मत घातले की आमी विचार करप बंद करप, आनी विचार करपाची जी आमची कॅपेसिटी आहा, आमची स्ट्रेंथ आहा, ती आमी निवडून येयला पळय तेज्या हातीन दिता अशें, वीच इज अ रॉंग कन्सिडरेशन. आमी विचार करप सोडूंक जायना, कित्याक तर आमच्या घरा जर आमी खंयचें काम करपाक जर कोणाकूय हाडटा तो आमच्या पेक्षा कितलो एक्सपर्ट आसलो, लायक इलेक्ट्रिशनाक हाडलो, आमकां इलेक्ट्रीक टेस्टर कसो वापरपाक जाय तें खबर ना, तरी आसतना आमी तेका सांगता रे अशें कर तशें कर म्हणू, कित्याक तेजो दिसावडो हांव पे करतलो म्हणू, करेक्ट. आनी जेन्ना 5 वर्सांक लागून आमी आमचे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव हाडटा, तेंकां 5 वर्सांक आमी वाऱ्यार कशें सोडूं शकता, करेक्ट न्हू. पूण एकदां इलेक्ट करून हाडलो काय तेका क्वेश्चन करप काम आमचें, बट एट द सेम टायम आमकां हें एक्सेप्ट करपाक जाय दॅट ही इज आर रिप्रेजेंटेटिव बिफोर पंचायत ऑर वेर विच एवर फोरम्स. आतां जे MLA केले पळय तुमी, ही इज द ओन्ली रिप्रेजेंटेटिव रायट नाव हू कॅन रिप्रेजेंट यू इन द असेंब्ली. हे सेम स्टेटमेंट हांवें चोपडे दिल्लेले 17-2 सगळ्यांत जास्त डॅमेज गोंयांत खंयच्या गांवांत जाला, खंयच्या गांवांत जाला जाल्यार चोपड्या गांवांत जाला, वीथ सेटलमेंट एरिया ऑफ 2.4 लाख स्क्वेअर मीटर्स 17-2 एडिशनल 3.5 लाख स्क्वेअर मीटर जागो सेटलमेंट केल्लो ओवर एन्ड अबाव 2.4 लाख. आनी इनस्पायट ऑफ दॅट द्या MLA स्पोक इन द असेंब्ली, इनस्पायट ऑफ दॅट द्या MLA जीत आरोलकर स्पोक इन द असेंब्ली, आनी तेका लागून एप्रिशिएशन दिवंकूच जाय न्हू. इनस्पायट ऑफ बिईंग इन गव्हर्मेंट ते असेंब्लीन उलयता. सिमिलरली इफ युअर MLA इज नॉट स्पीकिंग एट दॅट फोरम, सी इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव स्पेशली MLA हीज रोल हीज रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रेजेंट द इश्यूज युअर मॅटर्स वॉट एवर युअर फेथ इज, तुमचे जे रिक्वायरमेंट आहा, तुमची जी कंडिशन आहा, असेंब्लीन मांडपाचें तेजें काम. आतां जर तो थंय हें मांडिना जाल्यार तेका मागीर कितें करपाचें तें तुमी करपाक जाय. मातशे रस्ते वयले अशें येयल्यार बरें जातलें. हय, मातशें रस्तो क्लियर करा, रस्तो रोखो क्लियर करपाक हिंग फाटल्यान मातशें प्लीज रस्तो क्लियर कराय. हो रस्ता रोको आंदोलन न्हू, गरज पडल्या मागीर करया ती रस्ता रोको, कित्याक झेल बरो आंदोलनूय करया. पूण टायम येतलो, प्रत्येक गोश्टीक टायम आसता. अजुनूय थंयसर पूण एक क्रेडीट साकवाळेच्या लोकांक दिवपाक जाय, कित्याक तर अशे खुबशे प्रोजेक्ट भुटानी सारके जेंकां हील कटींग परमिशन नासलेले, जेंकां ट्री फेलिंग परमिशन नासलेले, तेंकां फक्त टॅक्निकल क्लियरन्स ऑर्डर आनी कन्स्ट्रक्शन लायसनाचेर तेंच्यांनी प्रोजेक्ट्स उबे केले. तुमी हांगासर नजर दवरली म्हणून तेका थंय प्रोजेक्टाक कांयच करूंक मेळना. आनी हे क्रेडीट साकवाळेच्या लोकांक दिवंकूच जाय. आमचे कडेन कितल्योश्योच केसीस येता, हील कटींग केल्या उपरांत TCP कडेन वयता आनी TCP रेगुलरायज म्हणून करता, खंयच्या प्रोविजनान करता, कोर्टांत वयतो कोणी मागीर. आतां सद्याक कितें जालां, कोर्टान विशय पावले काय मातसो इफेक्ट पडोंक लागला. पूण हे प्रोटेस्ट इम्पॉर्टंट आसा, कित्याक तर आफ्टर ऑल जजूय ह्युमनूच, तेंच्या नदरेन सगळ्यांक पावूंक जाय ही गोश्ट. मोस्ट इम्पॉर्टंटली द पीपल जे पयसो घालतलो पळय ह्या प्रोजेक्टांनी, तेंचे कडेन पावप गरजेचें. ऑल दीस इज अबावट मनी नाव, ते हांगासर जे व्हडले व्हडले बिल्डर येता पळय ते आमच्या आनी तुमच्या मोगान येयना. तेंकां गोंय जाय बट विथआउट गोवन्स, दे ओन्ली वॉन्ट द लँड. आनी आमचे इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव जे आसा पळय, स्पेसिफिकली मिनिस्टर एन दीस ब्रोकर जनता पार्टी,
बीजेपी इज ब्रोकर जनता पार्टी नाव दे आर ओनली इन टू ब्रोकरेज आणि आय वूड सजेस्ट तुम्ही जो आता एमएलए ट्रीटमेंट दिलो पण तो गरज ना ही इज गोइंग टू रिप्रेझेंट यू इन द असेंब्ली तो जर करना जाल्यार हो ट्रीटमेंट दिवप जेन्युइन पण करता जाल्यार गरज ना एटलीस्ट आता तरी गरज ना कित्याक तुम्ही तुमची स्ट्रेंथ डिवाइड करतले आणि गव्हर्नमेंटाक तेच जाय तुम्ही तुमची स्ट्रेंथ डिवाइड केलेली जाय सो जस्ट बी कॉशियस आमकां सगळ्यांक एकटाय रावपाक जाय वी हॅव टू इन्क्रीज आवर स्ट्रेंथ अँड नॉट टू डिवाइड डिविजन वील बी अगेन्स्ट अस युनिटी इज द की टू द सक्सेस विचार करा इश्टानो देव बरें करूं